लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय माजी आमदार राजू राजळे यांच्या जयंतीनिमित्त हसत खेळत घरगुती उपचार या विषयावरती डॉक्टर तोडकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय माजी आमदार राजू राजळे यांच्या जयंतीनिमित्तानं हसत खेळत घरगुती उपचार या विषयावरती डॉक्टर स्वागत तोडकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदले होते. तर यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, दिनकरराव गर्जे, पुरुषोत्तम आठरे, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, अनिल बोरुडे, नगरसेविका मंगल कोकाटे, संगीता गटानी, शारदा हंडाळ, दुर्गा भगत, सुनीता बुचकुले, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधुताई साठे, सुरेखा गोरे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. जीवनामध्ये सुखी आरोग्यमय राहण्यासाठी नेहमी हसत खेळत राहावं. माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं असून आपण का घाबरतो यासाठी घरच्या घरी उपचार केल्यास ते आयुष्य आपण राखू शकतो. संस्कार संस्कृतीमधनं आरोग्यासाठी खूप घेण्यासारखं आहे ते आपण विसरत चाललोय. मोठ्या इमारतीमध्ये राहून फॅशनच्या जमान्यामध्ये आपणच आपलं आरोग्य धोक्यामध्ये टाकतोय अशी भावना यावेळी कोल्हापूरचे प्रसिद्ध डॉक्टर स्वागत तोडकर यांनी व्यक्त केली आहे. आणि छोट्या मोठ्या आजारांवरती घरगुती उपचार पद्धती यावरती उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी केलंय, तर सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केलंय. आपल्या शरीराची गॅरंटी दिलेली आहे 100 वर्षाची. परमेश्वरानं 100 वर्षाचं आयुष्य दिलंय ना. एखादी वस्तू आपण बाजारातून घेतली, 6 महिन्याची वॉरंटी असेल, 4 महिन्यांनी खराब झालं तर आपण जातो की नाही बाबा हे खराब झालं म्हणून. मग याला 100 वर्षाची गॅरंटी असताना आपण का घाबरतो? आणि देणारा तो आहे गॅरंटी, तुम्ही आम्ही नाही. त्यामुळे कसं आहे, 100 वर्षाचं आरोग्य आपण राखलं पाहिजे, 100 वर्षाचं आयुष्य आपण सांभाळलं पाहिजे, आपण जपलं पाहिजे. आपल्याला तर साध्या साध्या गोष्टीतून हे करू शकतो. हार्ट अटॅक जर आपल्याला यायचा असेल, आला असेल, तर तुम्हाला सांगतो पित्तामुळे पण होतं आणि उष्णतेमुळे सुद्धा या गोष्टी पित्तामुळे जास्त होतात. अटॅकचं प्रमाण तुम्हाला सांगतो कसं असतं किंवा येण्या अगोदर काय काय होतं ते. अटॅक जर यायचं असेल तर अगोदर अस्वस्थ वाटायला लागतं, बेचैनी वाढायला लागते, उदासीनता वाढायला लागते, उदास वाटायला लागतं, काय करमत नाही. अशा वेळेस हळूहळू हे तास 1.5 तास अगोदर आपल्याला व्हायला लागतं. नंतर हळूहळू ना असं छाती दुखल्यासारखं होतं, नंतर घाम सुटायला लागतो. तर ह्या गोष्टी पित्तामुळे सुद्धा होतात, पण घाबरायचं नाही. अशा वेळी जर आपल्याला हे टाळायचं असेल तर लगेच काय करायचं, एक बोटाच्या पेरा इतकं आलं घ्यायचं, अद्रक काय म्हणतात तिकडे, आलंच म्हणतात ना अद्रक, तर ते खिसून घ्यायचं, त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता म्हणा अटॅक यायला लागलं आणि हे शान मीठ घालाय खाल सांगायला, त्याचा काही संबंध नसतो. याला भरपूर असतं, स्टॅमिना भरपूर आहे याचा. आपलं हृदय आपण 100 वर्ष जगून दुसऱ्याला देऊ शकतो, दुसऱ्यालाही वापरायला चालतं बरं का आपलं हृदय, म्हणजे एवढी त्याची कॅपॅसिटी असते. लगेच काय होत नाही याला, नाहीतर ब्लॉकेजेस 70-80% ब्लॉकेजेस नुसतं भीतीनंच मरतो आम्ही. ऍक्च्युली काहीच नाही, पूर्वी कुठं होतं हे सगळं, पूर्वी काही नव्हतं. तर अटॅक असं जर अस्वस्थ वाटायला लागलं, बेचैनी वाढायला लागली, उदासीनता वाटायला लागली, किंवा आपल्याला समजा छाती दुखायला लागलं, घाम सुटायला लागला, तर लगेच काय करायचं, आलं किसायचं, अर्धा लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं, ते थोडं 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 खाऊन संपवायचं. 5-7 मिनिटात तुम्ही क्लिअर, छाती दुखायचं बंद, अस्वस्थ व्हायचं बंद, सगळं व्यवस्थित व्हायला लागतं बघा, ठीक व्हायला लागतं. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.